मनुस्मृती मध्ये जे शूद्र अतिशुद्ध शूद्रांना शस्त्र पैसा आणि विद्या याच्यापासून दूर ठेवलेला आहे आणि त्याचा ती जाणीव नसल्यामुळे त्या शूद्रांची अतिशूद्रांची म्हणजे ज्यांना आम्ही ओबीसी आणि एससी म्हणतोय त्यांची अधोगती झालेली आहे. मनुस्मृतीमध्ये असं काय प्रावधान होतं, अशी कोणती कर्म होती ज्यामुळे आम्ही बांधल्या गेलो, आम्ही गुलाम झालो? एक पहिलं सगळ्यांनी लक्षात ठेवा की मनुस्मृती असो, वेद असो, रामायण असो, महाभारत असो, भगवद्गीता असो, पुराण असो, ह्या पहिलं पोथ्या होत्या. ह्या पहिलं पोथ्या होत्या, यांच्या प्रत्येकांजवळ 5-10 कॉपीज असल्याचं बस झालं उपलब्ध होत्या. आजच्या सारख्या हजारो कॉपीज नव्हत्या. आणि आज जे आपण म्हणतो ते 100-150 वर्षापूर्वीचं आहे. रामायणाची जुनी प्रत मिळालीच नाही आणि त्यामध्ये ह्या याच्यामध्ये खूप भर टाकलेली आहे. मनुस्मृतीमध्ये भगवद्गीतेमध्ये पहिलं 40 श्लोक होते, त्याचे 700 श्लोक झाले. हे कोणी केले? रामायणामध्ये 12,000 श्लोक होते, त्याचे 24,000 झाले. हे कोणी केले? काय वाल्मिकी आताही लिहून राहिला का? महाभारतामध्ये असंच झालं, 1,00,000 श्लोक झाले, 8,800 होते 1,00,000. पुराणामध्ये पुराणांची संख्या त्याची श्लोक, हे सगळं आताही आजही अशी घुसवा कसू. आणि हे सगळं 100-150 वर्षापूर्वीचं आहे. आपण यामध्ये एक लक्षात ठेवा की याला जास्त महत्व न देता मनुस्मृती वगैरे वगैरे याला जास्त महत्व, कारण लोकांना खेड्यापाड्यामध्ये माहितीही नाही नाव आहे, परंतु त्यांच्यामध्ये उच्च नीचता भाव आहे. आणि हे उच्च नीचता आपण त्यांच्या मनातून काढण्यासाठी शिक्षण पाहिजे. पण शिक्षणाच्या सगळ्या किल्ल्या आज मनुवादी ब्राह्मणांच्या हातात आहे. उच्च शिक्षण जे आहे आणि उच्च पदे जे आहेत ते सगळे त्यांच्या हातात आहे. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. उच्च शिक्षण आणि उच्च पद हे सगळे त्यांच्या हातात आहे. बाकीचे गुळाचे गणपती आहेत ज्याला आपण म्हणतो की निवडून दिलेले पार्लमेंट, याच्यामध्ये कायदा समजणारे फार थोडे लोक असतात, विधेयक मांडू शकणारे फार थोडे असतात. इव्हन घटना करणाऱ्या घटना समितीमध्ये जे सदस्य होते त्याच्यामध्ये 15-20 लोक ज्याला घटनेचं खरोखर नॉलेज होतं आणि ज्यांचा अभ्यास होता असे होते आपल्याला दिसतील, तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सुद्धा. तर हा एक फरक लक्षात घ्या. आणि आज याला पायबंद घालण्यासाठी आपल्यामध्ये चिकित्सक बुद्धीची उच्च गुणवत्ता प्राप्त तरुण कसे निर्माण होईल याकडे लक्ष द्या. कारण आपल्याकडे एम ए झालं, पीएचडी झालं की हात पुरले, आता काही गरज नाही वाचायची, वाचनाला सुटकी अशा. तर खरा म्हणजे अभ्यास तिथं होतो. अरे बालक मंदिर झालं तुझं, आता तिथं पुढे अभ्यास होतो चिंच, पण ते आपण विसरतो. आणि त्यामुळे आजचा तरुण, ह्या तरुणांनी यापुढे आज जेव्हा जे त्याच्यातले काही करतात, जे जग फिरले आहे, जग पाहिलंय, ते आज करत आहेत. आणि या अशा याच्यामध्ये मनुस्मृती वगैरेचं जे होतांड लिहिलेलं आहे ते कोणी पाळत नाही आज. परंतु प्रत्यक्षात जो उच्च नीचता आहे ती उच्च नीचता आजही आपल्याला सगळ्या जातीमध्ये, अशी जात आहे का सांगा, लोक असे पुष्कळ जातीत आहेत, प्रत्येक जातीत आहे, ब्राह्मणासह सगळ्या जातीत असे लोक आहेत, परंतु आपल्यापेक्षा खालच्या जातीला आपल्या बरोबरीचं मानणारी अशी जात दाखवा आहेत. बौद्ध समाजात मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु तरीही ही मानसिकता आपली गेल्याशिवाय मनुस्मृती नष्ट होणार नाही. आणि मनुस्मृतीची रचना आज आजचे पेपर जे आहेत, वर्तमानपत्र, आजची प्रसार माध्यम आहेत, हे मनुस्मृतीचे अध्यायच आहेत. आपल्या मनुस्मृतीचे प्रकरण अध्यायच आहेत. खऱ्या बातम्या दाबून ठेवायच्या, खऱ्या कर्तृत्ववान गुणवान लोकांना दाबून ठेवायचं, त्यांच्या विचाराला धक्का देणारे आहेत, त्यांना प्रसिद्धी द्यायची नाही. आणि चोंग्या अगदी दुय्यम दर्जाच्या लोकांना टीव्हीवर वगैरे हे आपल्याला चर्चेला बोलवायचं, हे सगळं आपल्याला दिसेल. आणि ते तिथं ऍडजस्टमेंट करतात, पण हे दिवस यांचे भरले.